अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। 12.5 जातींमध्ये विखुरलेल्या तेली समाजाला एकसंघ करण्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने जामनेर शहरामध्ये समाजाच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते। या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी तैलिक महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक भारतीताई मोहकर यांची विशेष उपस्थिती होती। जामनेर तालुक्यातील सुद्धा तेली समाजाचे संघटन अधिक मजबूत करून समाजाचा भव्य असा मेळावा लवकरच घेण्याचा मानस या प्रसंगी भारतीताई मोहकर यांनी व्यक्त केला आहे। तेली समाजाच्या युवक युवतींना योग्य दिशा मिळावी आणि समाजाची उन्नती व्हावी याकरता तेली समाजातील ज्येष्ठांना सोबत घेऊन जामनेर तालुक्यातील युवा कार्यकारिणी लवकरच घोषित केली जाणार आहे। जामनेर शहरामध्ये पार पडलेल्या या बैठकीला शहरातील तेली समाज बांधवांसह तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे युवक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती। आदरणीय ताईसाहेब भारतीताई मोहकर या महाराष्ट्र राज्याच्या महिला संघटक म्हणून आदरणीय आपल्या समाजाचे नेतृत्व व आमचे लाडके नेते अण्णासाहेब जयदत्तजी अण्णा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ताईसाहेब या महाराष्ट्राच्या महिलांना संघटित करण्यासाठी नवे नवे महिलांना समाजकार्यात उतरवण्यासाठी जो कस त्यांनी रचला आहे त्या सामाजिक कार्यभवन आदरणीय आपल्या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब जयदत्तजी क्षीरसागर यांनी ताईंवरती महिला संघटनाची जबाबदारी सोपवली आणि ताईंनी ती यशस्वीपणे राबवत आणि अजूनही त्या राबवत आहेत। महिलांना सक्षमीकरणासाठी व समाज कार्य करण्यासाठी आपण सर्वांनी जी आमची महाराष्ट्र कमिटीची टीम होती जो सर्वांनी एक कस धरला की समाजामध्ये जी पद्धत आहे एकमेकाचे पाय ओढण्याची किंवा जी दुर्वाळलेले सर्व समाज आहे त्यांना जोडण्यासाठी आपण सर्वजण इतक्या धावपळीने व प्रयत्न करतोय। तर मी ताईंना त्यावेळेस शब्द घातला की ताईसाहेब तुम्ही आमच्या तालुक्यात या शहरात या आणि सर्वांना समाज प्रबोधन व समाज संघटनेबद्दलचं या ठिकाणी मार्गदर्शन करा। परंतु काही कारणास्तव जी ठिणगी पडली आपली त्यानंतर सर्व समाज जो आहे तो एकत्र येण्यासाठी आपण त्या ठिकाणी मी दिल्लीला गेलो होतो ज्यावेळेस रॅली होती त्याच्या अगोदरपासनं आपण समाज संघटनेसाठी व समाज एकत्रीकरणासाठी ज्या चर्चेच्या फैरी चालवल्या त्या चर्चेच्या फैरींमध्ये आमचे काकासाहेब व संदीप भाऊ सरताळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2-3 वेळेस त्या ठिकाणी जामनेरमध्ये मीटिंगा घेतल्यात। त्या गोष्टीला साक्ष म्हणून आदरणीय मोहनांना असतील आजे मामा असतील हे सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते। आपण समाज संघटना का करावी समाज एकत्रीकरण का करावा यासाठी त्या ठिकाणी 3-4 वेळेस चर्चेच्या फैरी झाल्या की आपल्याला कुठल्याही प्रकारच्या ज्या जाती आहेत त्या नष्ट करून फक्त तेली ही जात दाखवायची आहे आणि या तेली जागेवर झेंड्याखाली आपण सर्वांनी एकत्र यायचंय। ज्या 12.5 जातीत आपला तेली समाज विखुरला गेला आहे त्या 12.5 जातीत विखुरल्या गेलेल्या समाजाला या ठिकाणी तेली या नावाखाली एकत्र आणायचंय आणि तोच विचारधारा धरून मी
अण्णांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे मी तोच विचारधारा धरून आज सर्व समाज एकत्र येणार यावा यासाठी मी आदरणीय ताईंना गळ घातली आणि ताई या ठिकाणी उपस्थित झाल्या. मी आपल्या समाजाच्या वतीनं केली समाज युवा मंचच्या वतीनं ताई साहेबांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. समाज एकत्र येण्याचं एक प्रकारे आपण पार पाडतो आहे ही खूप मोठी संधी, कारण आजपर्यंत कोणी ते कार्य करू शकत नाही. आता मुसावरा पेके शिल्पकार अनिल मोहोत्सव हेही आता या कामात लागलेले आहेत, कारण त्यांना कळत होतं की सगळे समाज एकत्र होत आहे, आपणही एकत्रित झालं पाहिजे. आणि ग्रामीण भागातल्या गरिबांना गरजूंना काही मदत शहरात आल्यानंतर मिळत त्यांना या गोष्टी माहिती तर कुणीतरी आता एक खंबीर नेतृत्व तयार होत आहे की महाराष्ट्रात आपल्या जयदत्त शिखरात जयदत्त अण्णा त्यांच्या आई होत्या त्या कार्य करत होत्या याच्या त्याच्यानंतर जयदत्त शिवसागरदादा बाहेर उतरले आता चंद्रकांत भवन पुढे हेही कार्य करत आहे आणि त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच ताई तुमचं नाव माहिती पडलं की भारतीय ताई तुम्ही एक कार्यकर्ता आहे. नेहमीच्या बाहेर उतरते तर तरुण मुलं का नाही उतरायला पाहिजे आपण हाच विचार. आम्ही मनापासून तुमचे आभार मानतो की अमरावती जिल्ह्यातून जळगाव जिल्ह्यात येण्याचं तुम्ही जे प्रयोजन केलं ते खूप आदरणीय आहे. पण सर्वांनी आता जवळच 15 ऑगस्टचा एक चांगला दिवस आहे की जो आपल्या देशासाठी भरपूर काही महत्त्वाचा आहे, तर आपण या दिवशी आपण सर्वांनी आपण हा विचार नाही करायचा की आपण गारखेड्याचे आहोत, कुठे खेड्यावरचे आहोत, चांदेरचे आहोत, चांदेरचे 3 आहोत, बाहेरगावचे जास्त मोठे आहोत किंवा बऱ्यापैकी संख्येनं आहोत. मला असं वाटतं की आम्ही किती तुम्ही किती हे करण्यापेक्षा आपण सर्व एकत्र आहोत. आपण सर्व एकत्र आहोत असं म्हणतो आपण आपल्या समाजासाठी काहीतरी कार्य करावं, त्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करावं, त्यापेक्षा देशासाठी काहीतरी करावं असं मला माझं वैयक्तिक मते मला असं वाटतं. आपण येत्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या सर्वांची इच्छा नाही, जर आपल्या सर्वांची इच्छा असेल तर आपण एक कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम की जो आपल्या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी सर्वांची मीटिंग सर्वांच्या संबंधीने की जो आपण एकत्रित येऊ एकत्रित म्हणजे आज आपली संख्या 40 आहे तर ती 400 होईल, 400 ते 4000 होईल. मध्ये आपल्याला तेही समाज हा घडवायचा आहे. आपण कितपत पुढे जायचं आहे या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे, कारण मी महाराष्ट्र राज्यामध्ये बघितलं भरपूर लोकांसोबत मी जुळित आहे, ताईंनासुद्धा सांगितलं आणि त्यांच्या वतीने मी आता पुणे या कमिटीमध्ये मी सुद्धा काम करणार आहे सहकार्याध्यक्ष म्हणून आणि थोड्या दिवसात ती कमिटीसुद्धा आम्ही रजिस्टर करत आहोत. तरी आपल्या जामनेरमधून असंच काही कार्य आपल्याला करायचं आहे की जेणेकरून जामनेरपासून पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आपण त्या कार्यक्रमाला राबवायचं आहे आणि प्रत्येक खेळामधून जे काय आपले बंधू आहेत, बांधव आहेत, भगिनी आहेत त्यांना सर्वांना एकत्र आणून सर्वांना पुढे करायचं आहे आणि ते काम आपण नवयुवकांना करायचं आहे. आपण जर सर्वांना घेऊन चालला तर सर्व एकत्र येण्यात आपल्याला वेळ लागणार नाही आणि आपण जे काही आपल्या समाजासाठी करणार आहोत त्याच्यामध्ये आपलं जे योगदान असेल ते फार महत्त्वाचं असेल आणि आपण सर्वांनी त्याच्यामध्ये आपला मोलाचा वाटा समजून त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. हे आदरणीय आहे पण मला असं वाटतं की समाज प्रत्येक पोरगा आणि प्रत्येक माणूस हा आदरणीय झाला पाहिजे. त्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. असं नाही की मी ह्या गावचा आहे आणि मी तो आहे आणि तो करतो आहे तर आपण त्याला सहकार्य करायला पाहिजे. ही माझी भावना आहे. हे आपल्याला काय वाटतं तो निर्णय तुमचा आहे, तुम्ही घ्यायचा की नाही घ्यायचा, पण मला तरी असं वाटतं की सर्वांनी एका छत्रा घाले आणि तेली फक्त तेली असं नाही की बाप्पा देशी तेली रतिका राजपूत तेली वगैरे तेली फक्त एकच तेली. नमस्कार. जामनेर तालुक्यातील सर्व तेली समाज एकत्रित आवाज संघटित व्हावा यासाठी अमरावती जिल्ह्यातील भाजपा महिला शहर अध्यक्ष तसेच सोशल वर्कर आणि रतन फार्मा अवॉर्ड या अवॉर्डने पुरस्कृत अशा भारतीताई मोहकर या आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आणि आज जामनेर तालुक्यातील सर्व तेली समाज संघटित व्हावा यासाठी कार्यकारिणी सभाही आयोजित करण्यात आली होती. आपण ताईंकडूनच याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया. जय संताजी. या सभेचा उद्देश दुसरा तिसरा काही नसून जामनेर तालुक्यामध्ये जो तेली समाज विखुरलेला आहे
त्यांना संघटित करून एकत्रित करून एकत्रित करणे हाच एक या सभेचा एक मोठं आहे. कारण आमची जी युवा कार्यकारिणी आहे ती थोडी विखुरलेली होती या क्षेत्रामध्ये आपल्या या समाजामध्ये. त्यांना एक काहीतरी स्थान मिळावं, काम करण्यासाठी कुठला तरी एक बेस मिळावा म्हणून आम्ही एक कार्यकारिणी इथं गठीत करणार आहोत, युवा कार्यकारिणी तेली समाजाची, ग्रामीणची वेगळी आणि शहरीची वेगळी अशी मिळून, आणि त्या अनुषंगाने सर्व समाज संघटित होईल. असंच नाही फक्त सर्व तेली याच्यामध्ये सगळं सर्व 12.5 जाती सगळ्या तेली इथं एकत्र येणार आहेत आणि संघटित व्हावं या तेली समाजाने, हाच एक माझा मनापासूनची एक इच्छा होती म्हणून मी इथं कार्यरत आहे. ही सभा फक्त जामनेर तालुक्यातच राबवण्यात येत आहे की सर्वत्र? संपूर्ण महाराष्ट्रात. माझ्याकडे महिला संघटक हे जे पद आहे महाराष्ट्राचं, त्यानुसार मी सर्व तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये हे काम आम्ही कार्य करून राहिलेलो आहे. पण आपला जामनेर तालुका थोडा मागे राहून गेलेला होता, याचं महाराष्ट्राच्या नक्ष्यामध्ये कुठेच दिसत नव्हतं कार्य. तर मग माझं असं विचार झाला की चला आपण आपल्या जामनेर तालुक्याला समोर नेऊया म्हणून म्हटलं आधी जामनेर तालुक्याची कार्यकारिणी गठीत करू, त्यामुळे मी इथे केलं. आजची भारतीताई यांची अमरावती जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मी जामनेर तालुका तेली समाजाच्या वतीनं ताईंना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि ताईंचे हार्दिक अभिनंदन करतो. ताईंची या समाजासाठी जी तळमळ आहे संघटनेची, की या समाजामध्ये जे युवक आहे त्यांनी संघटित होऊन समाजासाठी काहीतरी करावं, त्यासाठी ताईंचं जे मार्गदर्शन आहे ते या तालुक्यातील युवकांनी ताईच्या मार्गदर्शनासाठी ताईच्या मार्गदर्शनाच्या आधारावर ताईंच्या पावलावर पाऊल टाकून ताईंच्या विचारानं ही संघटना निर्माण करून समाजासाठी काहीतरी नवी शक्ती उभारावी अशी मी या तालुक्यातल्या युवकांना विनंती करतो. आणि या तालुक्यासाठी ज्या काही सर्व युवक आहे त्यांनी संघटित होऊन सर्व जेवढे 12.5 जाती आहे तेली समाजाच्या, त्या सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन या तालुक्यासाठी एक समाजासाठी काही निर्धार व्यक्त करावा अशीच माझी इच्छा आहे. आणि या निमित्तानं मी सर्व तालुक्यातील युवकांना या सभेच्या अनुषंगानं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व युवकांचं पुढचं भावी आयुष्य सुख समृद्धीत जावो अशी मी परमेश्वराला विनंती करतो. आजच्या या जामनेर तालुक्याच्या युवा मंचाच्या भारतीताई मोहकर यांच्या सत्कारानिमित्त जमलेल्या सगळ्या युवा मंचाचं निवड आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी भारतीताईंनी आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल भारतीताईंचं आभार व्यक्त करतो. नंतर युवा मंचाला एकच म्हणायचं आहे की आपल्याला तेली ह्या बॅनरखाली सगळे 12.5 जाती मिळून एकत्र यायचं आहे. एकत्र येण्याचा उद्देश काय? एकत्र येण्याचा उद्देश आपल्याला संघटित होऊन काहीतरी आपल्याला नवीन दाखवा, म्हणजे पूर्ण बाहेरचे समाज एकत्र होत आहेत त्या हिशोबाने आपल्याला पण एकत्र व्हायची गरज आहे. किंवा होणारे बाहेर होणारे जातीचे थोडेसे शाब्दिक हमले त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं विखुरलेला समाज एकत्र यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला ही संघटना मजबूत करण्याची गरज आहे. तर त्यानिमित्ताने आज युवा मंचाची तेली युवा मंचाची जामनेर शहराची आणि ग्रामीण शहराची ग्रामीणची निवडीसाठी ही सभा बोलवलेली आहे. त्या या संघटनेमार्फत काहीतरी मदत व्हावी आणि सामाजिक कार्यक्रम ह्या संघटनेमार्फत आपल्याला घ्यायचे आहे, त्याच्यासाठी भारतीयांचं आपल्याला खूप मोठं सहकार्य आहे. आणि असेच कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहे की ज्याच्यामुळे समाजाची युवक पुढे येणार आहे आणि त्याच्यानंतर समाजातला प्रत्येक जो दुर्बल जो माणूस आहे त्याला पुढे आणायचं आहे की बाबा तू मागे नको राहू, तू पण पुढे ये, आपण तुझ्यासाठी पण आहे. आणि असं याच्यामधून आपला सामाजिक कार्यक्रम भरपूर घ्यायचे आहे, त्याच्यामुळे भारतीयांचं आपल्याला सहकार्य आहे. आणि भारतीयांची निवड झाली होती शहर ओबीसी सेलच्या शहर अध्यक्ष झाल्या त्या, त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभही आयोजित केला होता. आता इथं पूर्ण तालुक्यात आपल्या तेली समाजाला एक नवीन दिशा दिली. आतापर्यंत असे कार्यक्रम होत नव्हते, पण भारतीयतेमुळे असे कार्यक्रम आज समाजाला सर्व समाज एकत्र होत आहे तेली समाज, त्याच्यामुळे भारतीयतेचा आपण अभिनंदन करतो. तिताई मोहकर यांच्या सत्कार समारंभासाठी इतकं ग्रामीण भागातून तरुण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि ताईंनी आश्वासन दिले यापुढे असे तरुण संघटित करून आपल्याला एक एक माणूस जोडून सण या गोष्टी सर्व आपल्याला पुढे आज मोठा करायचा आहे कार्यक्रम. आणि अशा ठिकाणी ताई आपल्याला संपूर्ण मदत करणार आहेत
आणि या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी ताईंनी उपस्थिती दिली याच्यासाठी मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो. तसेच पंचायत समिती सदस्य आपले रमणाप्पा उर्फ मामा यांचे मी स्वागत करतो. तसेच संदीप भाऊ सरताडे यांचेही स्वागत करतो. तसेच दादा यांचे पण स्वागत करतो. या कार्यक्रमाला सगळ्यांची ओळख, तरुण आपल्या ग्रामीण भागातील तरुण एकमेकांशी ओळख, यांचा संवाद, या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्यात. आणि असे यापुढे कार्यक्रम होतील असे ताईंनी आपल्याला आश्वासन दिलेले आहे. आणि सर्व समाजाला आपल्याला संघटित करून काहीतरी समाजासाठी चांगलं काम करायचं आहे. तेली समाजातील संपूर्ण साडेबारा जाती या संघटित होऊन एकत्रित आल्या पाहिजे आणि त्यातून काही ना काही नवीन उपक्रम राबवण्यात आले पाहिजे या हेतूने आज हे युवा मंचची कार्यकारिणी सभाही घेण्यात आली होती. आणि प्रसंगी या ठिकाणी उपस्थित भारतीताई मोहकर यांनी या ठिकाणी उपस्थित अशा युवकांना, पूर्ण जामनेर तालुक्यातून युवक जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मार्गदर्शन देखील केलेले आहे. आपण बघू शकत आहात या ठिकाणी युवकांनी खूप असा प्रतिसाद या सभेला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर या समाज संघटित झाल्यानंतर दुर्बल घटकांना यातून काहीतरी सहकार्य मिळेल या उदांत हेतूने हा उपक्रम राबवला जात आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र, न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.